निशांतकर आढे सामाजिक क्षेत्रातील योगदान नेहमीच लक्षणीय आणि समाजासाठी काम करणारे असते. राजकारणात असूनही देवी उत्सवात सलग 12 वर्ष त्यांनी देवीची स्थापना करण्यासोबत मनोरंजनाचेही कार्यक्रम ठेवले असून आई जगदंबा त्यांना उदंड आशीर्वाद देतील. या शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दुर्गोत्सव आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात आज जागरकुल स्वामींचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री फळवाडून माजी मंत्री पंकजादाई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. फुलचंदराव कराड हे 12 वर्षांपासून हा उत्सव आयोजित करून देवीची आराधना करत आहेत, तसे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन देखील करत आहेत. निश्चितच कराड यांचे हे प्रयत्न चांगला समाज निर्मितीसाठी उपयोग ठरतील, असेही या प्रसंगी पंकजाताई म्हणाल्या. हल्ली समाज माध्यमांवर एकमेकांना ट्रोल करणे सुरू असते, परंतु अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगला समाज घडवला जाईल, असेही त्या म्हणाल्या. फुलचंद कराड यांनी आपल्या भाषणातून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी पहिल्या दुर्गोत्सवाचे उद्घाटन केले होते असे सांगितले, आणि त्यांचा आशीर्वाद आजही त्यांच्यावर कायम असून हा वारसा अजून पुढे चालवायचा आहे, असे ते याप्रसंगी म्हणाले. परळी शहरात व्यायामशाळा उभारणार असल्याचेही फुलचंद कराड यांनी सांगितले. लावणी ही संस्कृती आहे, म्हणूनच राज्यात लावणीचे कार्यक्रम होत असतात. लावणी केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यांच्या कलावंतांसाठी तेवढीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी. राजकारणाचे अनेक अनुभव घेतलेले आदरणीय फुलचंद कराड, फुलचंद काका म्हणते त्यांना, मंचावर उपस्थित दोन दाम्पत्य बसले माझ्या डाव्या बाजूला, एक कराड आणि एक गुबे, आणि तिच्या उभं मी डॉक्टर आहे, विचार करा. त्यामुळे मला असं वाटलं की पेशंट झाल्यासारखंच वाटलं तुम्हाला बघून. श्री हरी मुंडे काका, नितीन ढाकणे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, आता मी सर्वात मधुर काका सर्वच मान्यवर मी सगळ्यांनाच ओळखते. समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव, माता भगिनींनो, आज देवीची आरती माझ्या हाताने होते. आज मी देवीच्या मूर्तीकडे पाहिलं आणि फुलचंद काकांना म्हटलं की देवीची मूर्ती फार देखणी आणि सुंदर आहे, आणि ती आरती करून मी इथे आले. आज जागरणाचा कार्यक्रम आहे आणि जागरणाच्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिले. स्वतः फुलचंद काकांनी पण सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता, तुम्हाला बरं वाटेल असा कार्यक्रम आहे, पण मी त्याच्यात भाग घेऊ शकले नाही. देवीचं जागरण आपण 9 दिवस करतो. या 9 दिवसामध्ये आपण देवीचे वेगवेगळे रूप त्यांचं पूजन करतो, त्यांचं आवाहन करतो. देवी कधी सौम्य असते, कधी शीतल असते, कधी रुद्र असते, कधी प्रेमळ असते. देवीचे हे सर्व रूपांचं आपण आवाहन करत असतो आणि दसऱ्याला रावण दहन करत असतो. हे 10 दिवस अगदी पॉवर पॅक असतात, म्हणजे आपल्यामध्ये शक्ती असते, वातावरणात शक्ती असते. देवीचं जे रूप आहे ते राक्षसाचा वाईट गोष्टींचा विनाश करण्यासाठी आहे, आणि मग हा विनाश करताना जर देवी चिडली, देवी जागृत झाली, तर मग कोणतेही स्वर्गातला देव तिला सामोरं जाऊ शकत नाही. मग स्वतः देवीला शांत करायचं असेल तर महादेवालाच यावं लागतं. आपल्याला देवीची कहाणी माहिती आहे की देवी काही शांत होत नाही, शेवटी महादेव खाली स्वतःला अंतरतात देवीच्या पायाखाली, तेव्हा देवी शांत होते. ही कहाणी आपल्याला माहिती आहे. ही महादेवाची नगरी आहे, माझ्या वैद्यनाथाची नगरी आहे. या नगरी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं हे परळी शहर आहे. या परळी शहराला गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा नेता लाभला. अनेक वर्ष या लोकांनी मुंडे साहेबांवर भरभरून प्रेम केलं, त्याच्यानंतर मलाही त्यांनी भरभरून प्रेम दिलं. ज्यांनी माझ्या अंगा खांद्यावर मला खेळवलंय, कडेवर घेतलंय, आज मी डाबीला जाऊन आले, डाबाईच्या सकवाई देवीची आरती करून आले, तर ज्यांनी मला कडेवर घेऊन त्या सकवाईला गेले तेच आज माझ्याबरोबर इथे काम करते. माझ्या लेकराला कडेवर घेऊन सकवाईपर्यंत हे नाते, हे ऋणानुबंध आहे. राजकारणामध्ये काम करत असताना समोर येणार